नमस्कार सगळे पत्रकार भावांक येवकार दिता आणि आज मुद्दम हंगा सकाळी फुडें तुमका आपोवपाचे एकमेव कारण म्हणजे आम्ही सगळे जाण जाणा गोयान जो हिटवेव चालू आसा आणि ह्या हिटवेव जी स्कुलां चालू झालेली आसा जर फाल्यां खंयच्याय भुरग्याक सनस्ट्रोक झालो किंवा गरमे खातीर आनीक कसले जर हेल्थ इश्यूज येयले तर तेजी रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो हो एक प्रश्न सरकाराक आणि एड्युकेशन मिनिस्टराक जर लोकांच्या भुरग्यांचो हेल्थाक काय इश्यू जावपाक जायना तर जर हो जी गरमी आयज जी चालू आसा गोंयांत तुमी पळयता दोंपार जायसर 37-38 पर्यंत पावता ही जर खंय कंट्रोलान येई पर्यंत जर भुरग्यांक सुटी दिली तर खंय तरी भुरग्यांचे जे हेल्थ इश्यूज आसा ते कमी जातले आणि आईच्या मार्गायेन जे गरीब पेरंट्स आसा तांकां डॉक्टरा कडेन व्हरपाचो तेंचेर पाळी येवची ना हेजो विचार करून सरकारान ही जो गरमेचो जो आस गरमेचो जो हो एक हे आसा तो कंट्रोलान येई पर्यंत सुटी दिवची अशी माझी मागणी आसा सगळ्या गोंयकारां कडल्यान. म्हाका सांग हीट वेव म्हणटा पळय तूं कोणी अनाउंस केला हीट वेव आमकां हीट वेव पळय तुमी जाणा 27-28 पर्यंत सॉरी 38 पर्यंत वयता पूण हीट वेव अनाउंस कोणी केला हीट वेव अनाउंस कोणी केलेली ना पण आयज जी तुमकां आनी आमकां जे भोगता हेच्या कारणान आमी स्वता एक विचार करूंक शकता भुरग्यांक कितें भोगोंक शकता ते एक माणुसकी म्हणटा ती आसता न्ही प्रत्येक गजाल जर आमी ऑफिशियलीच गेले तर जावची ना माणुसकीच्या नजरेन तरी ह्या गोष्टीचेर सरकारान विचार करचो आणि टेम्परेचर नॉर्मल येईपर्यंत भुरग्यांक सुटी दिवची अशी माझी मागणी आहे. तुम्ही म्हटले माणुसकी हेचेर तुम्ही एक ॲडवोकेट त्यांना कोर्टान वयता त्यांना माणुसकी घेना त्यांना ते एव्हिडन्स घेता तर तेजेर तुम्ही किती म्हणता पळय कोर्टाची गजाल वेगळी आसा भावा माझ्या हांव उलयताना कितें उलयतां आयकून आयकून घे आयकून घे तूं जेन्ना तुजें आनी म्हाजें भुरगें येतलें पळय आतां तांकां जेन्ना हे त्रास जातले तेन्ना आमी एव्हिडन्साक रावतले. ओके तुमचे आयकून जर सुट्टी दिली आणि फाल्यां कोण कोर्टान गेलो म्हणटा कितें कायमची सुट्टी म्हणिना न्ही हांव कायमची सुट्टी म्हणिना 5 दीस आसले जर फाल्यां कोण कोर्टान गेलो काय गव्हर्नमेंटान कितें म्हणू आपण माणुसकीचेर दिले म्हणू पळय सगळ्यांक माणुसकीचो ज्ञान आसा सगळ्यांक जी आयज हिटवेव आसा हेजी जाणीव आसा ह्या आधारान हांवें एक माणुसकी म्हणून रिस्क केलेलो आसा. सीएमांक जावं कोणाक लेटर केला एज्युकेशन ना हांवें अजून कोणाक लेटर करूंक ना ह्या तुमच्या माध्यमांतल्यान हांव हे सगळ्यांक ही मेसेज पावोवंक सोदता हांवूय जाणा ऑफिशियली हे करेक्ट ना पण जर आमी भुरग्यांच्या हेल्थाचो इश्यू केलो ल्हान ल्हान भुरगीं आसा आयज त्यांच्या फाटीर 10-10 किलोचे वजन आसा हेजेर जर आमी सगळ्यांनी विचार करीत तर खंय ना खंय तांकांय बी एक रिलॅक्सेशन जावचें ही माझी मागणी आसा. पण स्कुलान ऑलरेडी आता बेगीन सोडपाचे हे केला एब्सोल्युटली करेक्ट भाव माझ्या बेगीन सोडपाचे हे केला पण हांव म्हणटा दोंपार जसो एक जाले 38% येता हेजेर जर मातसो जर तुम्ही विचार करीत तर खंय ना खंय त्या भुरग्यांची काकूत करपाची आमचे कर्तव्य ना. इवन सुटी दीत न्हू सिलेबसाचो पोर्शन आपलो पेंडींग उरतलो तेजेर तुमचें म्हणणें कितें पळय कोरोनान खुबसो पोर्शन पेंडींग उरलेलो तरी भुरगीं पास जाली मरे पळय दॅट इज नॉट अ क्वेश्चन हांगा हांव माणुसकीच्या दृश्टीन भुरग्यांच्या हेल्थाच्या हेतून पळय म्हणटा फाल्यां आमी हे जर सगळे घेवन आयले तर फाल्यां भुरगीं जर सपोज जर कोणाक प्रॉब्लम भुरग्यांक जाले तर ते गरीब पेरंट्साचे कितें ते खंयच्यान हाडटले पयशे आनी आपल्या भुरग्यांक डॉक्टरां कडेन व्हरतले हेजेर बी सरकारान विचार करपाक जाय सिलेबस इज अ नॉट अ ओन्ली क्वेश्चन फाल्यां भुरगीं शिकणारी शिकून पास जातलीच सिलेबस पन्नाचो खंय वचना सगळो सारको उरता हांव म्हणटा थोडे दीस थोड्या दिसांनी पावस पडटलो आनी टेम्परेचर नॉर्मल येतलो तो पर्यंत तरी ह्या भुरग्यांची काकूत करची अशी माझी मागणी आसा जालें.